एक्स भारतीय बाजार में हाई स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट में एक लोकप्रिय टू व्हीलर है। इसमें पावरफुल परफॉर्मेंस के साथ स्टाइलिश लुक मिलता है। एथर 450X का शार्प लुक इसकी USP में से एक है। अमूमन इलेक्ट्रिक स्कूटर्स में ढेर सारे ग्राफिक्स देखने को मिलते हैं जो इसमें नहीं दिए गए हैं और यही इसे सबसे खास बनाता है। इस फ्रंट से रियर तक में LED लाइट्स दी गई है। इसके फ्रंट और रियर में 12 इंच के एलॉय व्हील्स के साथ 90 सेक्शंस के टायर्स दिए गए हैं। ये गाड़ी में 6 कलर उपलब्ध हैं। इसका शोरूम शहर में, इसका नया शोरूम धर्मपीठ स्थित बटुक भाई ज्वेलर्स के बाजू में है। इस शोरूम में आपको एथर की सभी रेंज सभी कलर में उपलब्ध हो जाएगी। आपल्या गाडीचे जे प्लस पॉइंट आहे, आपल्याला गुगल मॅप येतो, जी पहिली एथर स्कूटर आहे ज्याने तुम्हाला गुगल मॅप येतो। त्यानंतर आपल्याला ब्लूटूथ कनेक्टिविटीचा ऑप्शन दिलेला आहे। त्यानंतर 4 ड्रायव्हिंग मोड्स आहेत आपल्या गाडीमध्ये, इको, राईड, स्पोर्ट्स, स्वॉट। त्यानंतर गाडीमध्ये एक मेन खासियत आहे आपल्यामध्ये की ऑटो हिलचं ऑप्शन दिलं आहे। आपण चालावर आहोत तर गाडी आपली ऑटो हिल करते, ऑटोमॅटिक फंक्शन येतात। त्यामध्ये गाडीमध्ये डॉक्युमेंट स्टोरेजचं ऑप्शन दिलेलं आहे, ज्यात इन्शुरन्स, RC, ड्रायव्हिंग लायसन्स आपण अपलोड करून देऊ शकता। त्यानंतर गाडीमध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचं ऑप्शन दिलं जाईल। जितनं आपण आपला फोन कनेक्ट केला तर कुठला इमर्जन्सी कॉल आहे ते आपण गाडीवर बघू शकतो, त्यातलं आपलं बोलणं होणार मोबाईलसोबत। त्यानंतर गाडीमध्ये ब्राईटनेस कमी करायचं ऑप्शन आहे। त्यानंतर गाडीने रिव्हर्स मोडचं पण ऑप्शन होतो, जे आपल्याला खूप सोयीस्कर राहणार। जसं आपण सामान कॅरी करतो गाडीला रिव्हर्स पण करता येतं, तो एक झाला। त्यानंतर गाडीचा पॉवर पिकअप आपण आपल्या हिशोबाने डिसाईड करू शकतो मोड्स वाईज। जर तुम्हाला स्पीडने जायचं आहे तुम्ही मोड चेंज करा, नॉर्मल जायचं आहे तुम्ही बेसिक मोडमध्ये पण जाऊ शकता। त्यात आपल्याकडची रेंज 105 प्लस पण मिळते। दोन मॉडेल्स जे आहे, 450S हा आपला टॉप एंड मॉडेल झाला आणि बेसिक मॉडेल म्हणजे 450 प्लस होऊन जातो। या आणि प्लसमध्ये रेंज तुम्हाला 85 किलोमीटरची येते आणि टॉप एंडमध्ये रेंज जी राहील 105 किलोमीटरची राहणार। बघा सर, आता तुम्हाला एक नॉर्मल सांगतो, आपल्या गाडीला कम्प्लिटली 5 वर्ष झालेले आहे ऑन रोड आणि आपल्या इथरला 5 वर्ष रोड एक्सपिरियन्स आहे। इव्हन पूर्ण भारतामध्ये आपल्या एकही गाडीमध्ये ओव्हरहीटिंग इश्यू नाही आहे आणि जळण्याचं पण प्रकरण आतापर्यंत नाही आलेलं आहे। त्यामुळे सगळ्यात सेफ जर गाडी तुम्ही बघाल तर आपली इथर तुम्हाला निघून येते। बिल्ड क्वालिटी छान आहे, तुम्हाला जे IP रेटिंग आहे 6-7 दिलेली आहे आणि आपल्या गाडीमध्ये एक मेन जे बॅटरीमध्ये कंपोनंट आहे ते लागलं आहे PCM, ज्याला म्हणतो आपण फेस चेंजिंग मटेरियल। जशी बॅटरी आपली हीट झाली, एक सेन्सर तो ॲक्टिवेट होतो, पूर्ण हीट ॲब्झॉर्ब करतो आणि बॅटरीला कूलिंग करतो। हा वन ऑफ द बेस्ट फीचर आहे जो बॅटरीमध्ये आपल्याला इनबिल्ट येत असतो। एथर 450X का वजन 108 किलोग्राम है जो इसे अपने सेगमेंट में सबसे हल्का इलेक्ट्रिक स्कूटर बनाता है। इसमें 26 Nm का टार्क मिलता है। ऐसे इतना टार्क आपको अपाचरे 200, 4V और बजाज डोमिनियर 250 में भी नहीं मिलता है। यही कारण है कि जब आप इस इलेक्ट्रिक स्कूटर को चलाएंगे तो वार्प मोड में जबरदस्त परफॉर्मेंस मिलता है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी, BCN News नागपुर।